Dear student, in the last lecture, we have seen various satellites orbits, how these satellites orbits are classified. We have seen height of the Earth orbit. It is called as the height from the Earth's surface is greater than 35,700 km. Then medium Earth orbit, that is height 2000 kilometer to 35,700 kilometer. Low Earth orbit, that is height is between 180 kilometer to 2000 kilometer. Then we will see satellite launch vehicle. जी उपग्रह जो आहे तर ते उपग्रहाला काय करायचं अवकाशामध्ये त्या ठिकाणी पाठवायचे आणि अवकाशामध्ये उपग्रहाला पाठवण्यासाठी असणारा जो काही सॅटेलाइट लाउंच व्हेकल जे आहे ज्याला त्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपक म्हणताना दिसतात त्याचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही स्टडी जो आहे तर तो स्टडी याच्यामध्ये करायचा. ही सॅटेलाइट लाउंच व्हेकल आर यूज टू प्लेस द सॅटेलाइट इन देअर स्पेसिफिक ऑर्बिट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही सॅटेलाइट लाउंच व्हेकल जे आहेत उपग्रह प्रक्षेपक जो आहे तर तो उपग्रह प्रक्षेपक त्याच्या निर्धारित कक्षामध्ये स्थापित करण्यासाठी आपल्याला जे काही उपग्रह प्रक्षेपक जे आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला. द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाइट लाउंच व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ द मोशन. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की उपग्रह असणारा जो काही प्रक्षेपक जो आहे तर ते प्रक्षेपकाचा असणारा जे काही कार्य जो आहे तर ते कार्य न्यूटनचा गतिविषयक असणारा तिसरा नियम आपण नववीला त्या ठिकाणी पाहिलेलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी तो आधारित आहे. द लाउंच व्हेकल युजेस स्पेसिफिक टाईप्स ऑफ द फ्युएल. हे जे काय असणारे जे काही प्रक्षेपक जे आहे तर त्या प्रक्षेपकामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही इंधन जे आहे तर ते इंधन त्या ठिकाणी काय केलं तर वापरलं त्या ठिकाणी जातं. The gas produced due to the combustion of the fuel expands due to its high temperature and is expelled forcefully through the nozzle at rear side of the launch vehicle. But की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की विशिष्ट प्रकारचं इंधन त्या ठिकाणी वापरलं जातं आणि या इंधनाच्या ज्वलनानं निर्माण होणारा जो काही वायू जो आहे तर तो वायू हा उष्ण असल्यानं तो त्या ठिकाणी प्रसरण पावतो आणि तो असताना तो काही लाउंच व्हेकल जे आहे तर त्या लाउंच व्हेकलचं असताना ते काही टेल जे आहेत सेफ्टी जे आहे तर त्या सेफ्टीकडचा असताना तो काही भाग जो आहे तर त्या भागाकडून प्रचंड वेगानं त्या ठिकाणी तो वायू जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. पुढे ॲज अ रिॲक्शन ऑफ धिस ए थ्रस्ट ॲक्ट्स ऑन द व्हेकल विच ड्राइव्ज द व्हेकल हाईट इन टू द फेस. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या वेळेला होता नसते तर त्या ठिकाणी असणारा जे काही थ्रस्ट ज्याला आपण रेटा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो याची प्रतिक्रिया म्हणून तो असताना ते काही प्रेक्षेपक जे आहेत लाउंच व्हेकल जे आहेत तर त्या लाउंच व्हेकल एक रेटा त्या ठिकाणी कार्य करताना दिसतो आणि हा जो काही प्रेक्षेपकाला लावलेला जो काही रेटा जो आहे थ्रस्ट जो आहे तर त्या थ्रस्टमुळे काय होताना दिसतोय तो असणारा ते काय प्रेक्षेपक जो आहे तर तो प्रेक्षक सॅटेलाइट्स त्या ठिकाणी अवकाश जे आहे तर त्या अवकाशामध्ये त्या ठिकाणी झेपवताना दिसतो. द स्ट्रक्चर ऑफ द लाउंच व्हेकल इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ द सॅटेलाइट अँड द टाईप ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट. जे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की असणारा जे काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाचा असणारा जो काही रचना जी आहे किंवा उपग्रह जो आहे तर तो उपग्रह नेमका त्या ठिकाणी किती वजनाचा आहे आणि त्याची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंचीवरील कक्षेमध्ये कोणत्या उंचीवरील कक्षेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो प्रस्थापित करायचा आहे याच्यानुसार त्या असणारे जे काही लाउंच व्हेकल जे आहे तर त्या लाउंच व्हेकलचं असणारं जे काही स्ट्रक्चर म्हणजे त्याची जे काही आराखडा जो आहे रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी ठरताना दिसते. द फ्युएल ऑफ द व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं इंधन त्या ठिकाणी वापरायचं तर हे सुद्धा त्याची असणारा जो काही आराखडा जो आहे त्याची असणाराची काही उंची जी आहे तर तो कोणत्या कक्षेवर पाठवायचा याच्यावर त्या ठिकाणी ठरताना दिसत. पुढे द फ्युएल फॉर्म्स ए मेजर पोर्शन ऑफ द टोटल वेट ऑफ द लाउंच व्हेकल. त्यानंतर आपल्या असं लक्षात येत नसतं की प्रेक्षेपक जो आहे तर त्या प्रेक्षकामध्ये इंधनाचंच वजन त्या ठिकाणी खूप जास्त जे आहे तर ते जास्त त्या ठिकाणी असतं अँड टू ओव्हरकम धिस प्रॉब्लेम लाउंच व्हेकल विथ मोर दॅन वन स्टेज आर युज्ड.
आणि म्हणून त्या ठिकाणी इंधनाचं वजन त्या ठिकाणी जास्त असतं. ही जी काही समस्या जी आहे तर ती समस्या आपल्याला त्या ठिकाणी कमी करायची. आणि याच्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचं वजन त्या ठिकाणी आपल्याला वाहून त्या ठिकाणी न्यावं लागतं. आणि याच्यासाठी टप्प्याटप्प्याने बनवलेले जे काही प्रक्षेपक जे आहेत तर त्या प्रक्षेपकांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. ड्यू टू धिस द वेट ऑफ द व्हेकल कॅन बी रिड्यूस स्टेप बाय स्टेप्स आफ्टर इट्स लॉन्चिंग. आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बनवलेले जे काही प्रक्षेपक जे आहेत तर ते प्रक्षेपक जर त्या ठिकाणी वापरले तर ही असताना जे काही ट्रिक जे आहेत युक्ती जे आहेत तर त्या युक्तीमुळे काय होताना ते प्रक्षेपाने प्रक्षेपक जे आहेत तर त्या प्रक्षेपकानं उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं एक एक असताना जो काही लॉन्चर जो आहे तर तो सुटा त्या ठिकाणी होताना सो आणि त्याच्यामुळे त्याचं वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येत. फॉर एक्झाम्पल आता काय दिलेली फॉर एक्झाम्पल कन्सिडर ए लॉन्च व्हेकल हॅव्हिंग द स्टू चेज. उदाहरणार्थ या ठिकाणी दोन टप्प्याचं असणारे जे काही प्रेक्षेपक जे आहेत तर त्या प्रेक्षेपकाचा आपण त्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आणि फॉर लॉन्चिंग द व्हेकल द फ्युएल अँड द इंजिन इन द फर्स्ट स्टेज आर यूज. म्हणजे दोन टप्प्याचं असताना जे काही प्रेक्षेपक जे आहे तर त्या प्रेक्षेपकामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की प्रेक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यामधील असणारे जे काही इंधन आणि इंजिन याचा असताना जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. धीस इम्पार्ट्स ए स्पेसिफिक व्हेलॉसिटी टू द व्हेकल अँड टेक्स इट टू ए सर्टन हाईट. आणि अशा प्रकारचं म्हणजे पहिल्या टप्प्यामधील इंधन आणि इंधनासाठी वापरलं जातं म्हणजे प्रेक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरलं जातं आणि ते प्रेक्षेपकाला ठराविक वेग आणि उंची जी आहे तर तो उंची त्या ठिकाणी प्राप्त करून देताना दिसत. वन्स द फ्युएल इन दिस फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड द एम्प्टी फ्युएल टँक अँड द इंजिन आर डिटॅच फ्रॉम द मेन बॉडी ऑफ द व्हेकल अँड फॉल आयदर इन टू ए सी ऑर ऑन एन अनपॉप्युलेटेड लँड. पुन्हा एकदा पहा की प्रेक्षेपकाच्या उड्डाणासाठी दोन टप्प्याचं असणारे जे काही प्रेक्षेपक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे पहिल्या टप्प्यामधील इंधन आणि इंजिन जे आहे तर ते त्या ठिकाणी वापरलं जातं. ते प्रेक्षेपकाला ठराविक अशा प्रकारचं वेग आणि उंची त्या ठिकाणी प्राप्त करून देतो. पहिल्या टप्प्यामधील इंधन संपलं की इंधनाची असणारे जे काही रिकामी टाकी आणि इंजिन जे आहे तर ते त्या ठिकाणी असणारे जे काही प्रक्षेपक जे आहेत लॉन्च व्हेकल जे आहेत तर त्या लॉन्च व्हेकलपासून त्या ठिकाणी काय करताना दिसतं तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ते बाजूला होताना दिसतं आणि बाजूला होऊन त्या ठिकाणी इंधनाची रिकामी टाकी आणि इंजिन जे आहे तर ते इंजिन त्या ठिकाणी बाजूला होऊन खाली समुद्रामध्ये किंवा अनपॉप्युलेटेड एरिया म्हणजे निर्जन जागेत त्या ठिकाणी पडताना दिसतो. ॲज द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड द फ्युएल इन द सेकंड स्टेज इज इग्निटेड. म्हणजे जसं त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामधील इंधन त्या ठिकाणी संपतो पहिल्या टप्प्यामधील इंधन संपल्याबरोबर दुसऱ्या टप्प्यामधील इंधन जे आहे तर ते इंधन त्या ठिकाणी प्रज्वलित त्या ठिकाणी झालेलं असतं. हाऊएव्हर द व्हेकल नाव कंटेन ओनली वन दॅट इज द सेकंड स्टेज. आता याच्यामध्ये पहिला टप्पा त्या ठिकाणी गळून पडलेला असतो निर्जन ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी प्रेक्षेपकामध्ये फक्त दुसरा टप्पा जो आहे तर तो दुसराच टप्पा त्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यामुळं त्याचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी बरंचसं त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी झालेलं असतं. पुढे द वेट नाव बिंग रिड्यूस द व्हेकल कॅन मूव विथ द हायर स्पीड. आता आपल्या लक्षात येतं नसते की दुसऱ्या टप्प्यात फक्त त्या ठिकाणी राहिलेला असतो त्याचं वजन त्या ठिकाणी कमी झालेलं असतो आणि म्हणून ते असताना जे काही सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जे आहे तर ते अधिक वेगानं त्या ठिकाणी प्रवास जो आहे तर तो प्रवास त्या ठिकाणी करताना दिसतो. ऑलमोस्ट ऑल व्हेकल्स आर मेड आयदर टू आर मोर स्टेजेस. सर्वसाधारणपणे बहुतेक अशा प्रकारचे असताना जे काही प्रेक्षेपक जे आहे तर त्या प्रेक्षेपांमध्ये दोन किंवा अधिक टप्प्यांनी त्या ठिकाणी प्रेक्षेपक जे आहेत तर ते प्रेक्षेपक त्या ठिकाणी बनलेले असतात. ॲज ॲन एक्झाम्पल द स्ट्रक्चर ऑफ द पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल दॅट इज PSLV डेव्हलप्ड बाय द इस्रो ऑफ द इंडिया इज शोन इन द फिगर 10.5. या ठिकाणी जी काही आकृती आपल्याला दाखवलेली आहे तर त्या आकृतीचा त्या ठिकाणी आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की सर्वसाधारणपणे शेजारी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये भारताची असणारी जी काही इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नाव नीट लक्षात ठेवा ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्यालाच त्या ठिकाणी इस्रो म्हटलं जातं.
या इस्रो संस्थेने तयार केलेले जे काही प्रक्षेपक जे आहेत PSLV चित्र त्या ठिकाणी दिले. याच्यावर सुद्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रकेत क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असताना जो काही प्रेक्षेपक जो आहे तर तो प्रेक्षेपक त्या ठिकाणी दिलेला आहे डायग्राम आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी नावं जे आहेत तर ती नावं त्या ठिकाणी विचारलेली म्हणजे सर्वसाधारणपणे प्लेस फॉर द सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह ठेवण्याची जागा. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की फोर स्टेज युजिंग द लिक्विड फ्लेअर चौथा टप्पा वरून खाली येताना दिसतो आपण. थर्ड स्टेज म्हणजे युजिंग सॉलिड फ्युएल घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये काय दिलेलं आपल्याला की सेकंड स्टेज युजिंग द लिक्विड कॉइल द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा. पुढे आपल्याला दिलेलं आहे की फर्स्ट स्टेज युजिंग द सॉलिड फ्युएल धन इंधन जो आहे तर त्या धन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. आणि शेवटी आपल्याला काय दिलेले की इंजिन युजिंग सॉलिड फ्युएल विच प्रोव्हाइड द फर्स्ट इनिशियल स्ट्रच जे सुरुवातीला त्या ठिकाणी ते असणारे जे काही सॅटेलाइट जे आहे तर त्या सॅटेलाइटचं लाउंचिंग करायचे आणि ते लाउंचिंग करण्यासाठी या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतात की अशा प्रकारची धन इंधनावर काम करणारे सुरुवातीचे रेटा पुरवणारे इंजिन्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसा पहिला टप्पा त्या ठिकाणी संपला की तो गळून पडताना दिसतो दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा आणि शेवटी टोकाला त्या ठिकाणी तो असणारा जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह त्या ठिकाणी अटॅच केलेला असतो. आता पुढे या ठिकाणी डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला स्पेस शटल जे आहे तर ते स्पेस शटल त्या ठिकाणी दाखवलेले. आता याच्यामध्ये नेमकं काय काय होतं नसते पहा. या ठिकाणी रेडमध्ये त्या ठिकाणी तो सॅटेलाइट दाखवलेला आहे की सेपरेशन ऑफ बूस्टर रॉकेट म्हणजे वर्धक अग्निबाण जो आहे तर तो ज्या वेळेला पेटवला जातो तर त्यावेळेला हे शेजारचे असताना जे काही वर्धक अग्निबाण जे आहे तर ती गळून पडताना दिसतात. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये सेपरेशन ऑफ द फ्युएल टँक ज्या इंधनाच्या टाक्या ज्या आहेत या ठिकाणी दाखवलेल्या 1, 2, 3 अशा प्रकारच्या इंधनाच्या टाक्या त्या ठिकाणी गळून पडताना दिसतात. आणि अशा पद्धतीनं तो असताना जो काही सॅटेलाइट जो आहे तर तो सॅटेलाइट त्या ठिकाणी काय आता नसते सॅटेलाइट इज लाउंच इन इट्स ऑर्बिट अँड स्पेस शटल रिटर्न्स टू द अर्थ म्हणजे प्रक्षेपित झालेला जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह एका कक्षेमध्ये स्थिर होताना दिसतो आणि असणारे जे काही स्पेस शटल जे आहे तर ते स्पेस शटल पुन्हा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी परत येताना दिसतं. अशा पद्धतीचं स्पेस शटल त्या ठिकाणी दाखवलेले आता पुढे दिलेलं आहे. द लाउंच व्हेकल आर कॉस्टली बिकॉज दे कॅन युजली ओनली वन्स हे जे काही असणारे जे काही प्रेक्षेपक जे आहेत तर ते प्रेक्षेपक त्या ठिकाणी फार खर्चिक असतात कारण ते फक्त एकदाच वापरतात. आणि देअरफोर पहा की USA दॅट इज द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यॅज देअरफोर डेव्हलप स्पेस शटल दॅट इज 10.5B जी आकृती आपण मगाशी पाहिली या ठिकाणी अशा प्रकारचं स्पेस शटल आहे की आपण आत्ताच पाहिले की प्रेक्षेपक जे आहे तर त्या प्रेक्षेपकांचा असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी जास्त असतो ते एकदाच त्या ठिकाणी वापरतात त्या दिसतात. आणि याच्यामुळं अमेरिकेनं स्पेस शटल जो आहे तर तो स्पेस शटल त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आता हा जो काही स्पेस शटल जे आहेत USA हॅज देअरफोर डेव्हलप द स्पेस शटल विच रिटर्न्स टू द अर्थ एक्सेप्ट फॉर द फ्युएल टँक अँड कॅन बी यूज इन मल्टिपल लाउंचेस. अमेरिकेनं अशा प्रकारचा स्पेस शटल जो आहे तर तो स्पेस शटल त्या ठिकाणी तयार केलेला आहे जो आपल्याला आकृती 10.5 त्या ठिकाणी दिसतोय. आणि ज्याच्यामध्ये फक्त इंधनाचीच टाकी त्या ठिकाणी वाया जाताना दिसते बाकीचे सर्व असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग त्या ठिकाणी पृथ्वीवर येताना दिसतात आणि ते पुन्हा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो वापरू त्या ठिकाणी शकतो. आता पुढे काय दिलेलं आपल्याला ऑलवेज रिमेंबर द रॉकेट ए टाईप ऑफ द फायर क्रॅकर युज्ड इन द दिवाळी इज ऑल्सो ए सॉर्ट ऑफ द लाउंचर. दिवाळीच्या दिवसामध्ये आत्ता दिवाळी आलेली तर आपल्या लक्षात येताना दिसतं की दिवाळीच्या दिवसामध्ये उडवलं जाणारं जे काही रॉकेट बाण जे आहे तर ते एक प्रकारचं त्या ठिकाणी प्रेक्षेपक जे आहे तर ते प्रेक्षेपक त्या ठिकाणी आहे. इन दिस रॉकेट द फ्युएल इज इग्निटेड युजिंग ए फ्यूज अँड ए रॉकेट इज प्रोजेक्टेड इन टू द स्काय जस्ट लाईक द सॅटेलाइट लाउंचर. जे आपण त्या ठिकाणी रॉकेट उडवताना दिसतो फटाक्यामधलं रॉकेट त्या रॉकेटमधील इंधन जे आहे तर त्या इंधन त्याला जोडलेलं जे काही वात जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले तर ते फ्यूज म्हटलेले ज्याला आपण वात म्हणताना दिसतो तर ती वात पेटवली
की रॉकेट जे आहे तर ते रॉकेट काय होताना दिसते प्रेक्षकाप्रमाणे वर त्या ठिकाणी झेपवताना दिसतं. तशाच पद्धतीने पहा या ठिकाणी हे जे काही दिवाळे म्हटलं रॉकेट आणि ह्या ठिकाणी असणारं जे काही रॉकेट तर ते सेम त्या ठिकाणी वर्किंग करताना दिसतं. सिमिलरली इफ ए बलून इज ब्लोन अँड रिलीज विथ इट्स एंड्स ओपन द एअर इन द बलून इज फोर्सफुली इजेक्टेड अँड द बलून इज पुश्ड इन द अपोजिट डायरेक्शन. जसे एखादा मोठा अशा प्रकारचा फुगा जो आहे तर तो फुगा सोडून दिल्यावर त्याच्यामधले असणारे जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसते आणि फुगा जो आहे तर तो उलट दिशेने त्या ठिकाणी ढकलला जातो. आता पुढे धिस कॅन बी एक्सप्लेन युजिंग द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ द मोशन. आणि ही जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया देखील न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमावर त्या ठिकाणी आधारित असते. जी पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या रॉकेट बाण जो आहे तर तो दिवाळीमधला रॉकेट बाणाची वात पेटवली की तो काय होता नसतो वर जाताना दिसतो. वर का जाताना दिसतो तर त्या ठिकाणी त्याचा असताना जो काही धूर जो आहे तर तो धूर खालच्या दिशेने जाताना दिसतो त्याच्यामुळे रॉकेट त्या ठिकाणी वर जाताना दिसतो. दुसरा आपल्याला सांगितलं फुगा फुगवला मोठा आणि त्याच्यामधली हवा जी आहे तर ती हवा पण त्यांनी काय केली फुगा फुगवला आणि सोडून दिला तर त्याच्या आतमधली हवा जोराने बाहेर पडताना दिसते. फुगा पुन्हा उलट दिशेने ढकलला जातो. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर त्या ठिकाणी आधारित आहेत. तर एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.